हर्षवर्धन जाधवने मला एवढं मारलं केस धरून केस ओढून मुक्का मार आता जो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघितला त्या महिलेला तुम्ही ओळखताय का साधारण 2020 हजार वीस मध्ये विशेषतः डिसेंबर मध्ये ईशा झा हे नाव पहिल्यांदा ना माध्यमांसमोर आलं आणि त्याला कारण होतं कन्नडचे का माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव जाधव यांच्यावरती पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला आणि सह आरोपी होत्या याच ईशा झा आता ईशा झा आणि हर्षवर्धन जाधव यांचं नेमकं काय नातं आहे ईशा झा हर्षवर्धन जाधवांवर काय आरोप करतायत हे सगळं मी तुम्हाला उलगडून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही जर सरकारनामाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणी करा कारण ते मोफत आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं सरकारनामामध्ये आणि आपण बोलतोय कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याबाबत हर्षवर्धन जाधव या विधानसभेचे माजी आमदार आहेत इतकंच नाही तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी असलेल्या संजना दानवे यांचे ते पती होते मात्र त्यांची फारकत झाली ते विभक्त झाले हे सगळं जरी असलं तरी हर्षवर्धन जाधव हे हो पुन्हा पुन्हा चर्चेत आले ते दानवे यांच्यावरती आरोप करून विशेषत दानवेंनी मला दिल्लीच्या बंगल्यामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त काळ डांबून ठेवलं अशा पद्धतीचे गंभीर आरोप सुद्धा हर्षवर्धन जाधव यांनी केले होते मी जसं म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की दोन हजार वीस मध्ये हर्षवर्धन जाधव चर्चेमध्ये आले ते पुण्यामध्ये त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे हा गुन्हा होता एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा आणि त्यावेळी सह आरोपी होत्या ईशा झा आणि मग सगळीकडे चर्चा सुरू झाली की या ईशा झा नेमक्या कोण आहेत आणि त्या हर्षवर्धन जाधवांसोबत त्यावेळी काय करत होत्या तर ईशा झा यांच्याबद्दल जेव्हा आम्ही अधिक माहिती मिळवली तेव्हा असं कळलं की त्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत माइंड ओशन वेलनेस नावाची संस्था सुद्धा त्या चालवतात हर्षवर्धन जाधव यांच्या अनेक वर्षांपासून मैत्रीण आहेत ना इतकंच नाही तर कन्नड विधानसभेमध्ये विविध कार्यक्रमांना सुद्धा त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत हजेरी लावलेली आहे काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी एक शेतकरी मेळावा घेतला आणि त्यावेळी जाधव यांच्या मातोश्री असलेल्या माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी सुद्धा ईशा झा यांचा उल्लेख केला होता इतकंच नाही तर गुढीपाडवा किंवा इतर विविध सणांचे इतर ठिकाणी सुद्धा हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांचे फोटो माध्यमांसमोर व्हायरल झाले होते आता याच ईशा झा यांनी हर्षवर्धन जाधव मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा माध्यमांकडे पाठवलेला आहे तर का काय हर्षवर्धन जाधवने मला एवढं मारले केस धरून केस ओढून मुक्का मार दिले पोलीस कंप्लेंट मला नाही माहित काय होणार आता मी दमली माझ्यावर संशय करणे माझं नाव प्रत्येकाशी जोडणे घरात एक मुलगा होता त्याच्याशी माझं नाव जोडलं स्वतः जे करतात बाहेर काय काय गाण करतात मला वाटत होत बदलून जातील आज एवढ मारहाण केली आहे मला बस जरा आता मी चाललीय कन्नड सोडून आता कधीच नाही परत ना या सगळ्या संदर्भात आम्ही माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही तर हे होतं सगळं प्रकरण याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका